you <laughs> नमस्कार असे घडलो आम्ही या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत ज्यांचं आयुष्य शून्यातून सुरू होतं आणि ही माणसं पुढं जाऊन अनेकांचे आयडॉल बनतात जणू काही यशाची गुरुकिल्लीच ज्यांच्या हातात आहे अशा व्यक्तीशी आज आपण संवाद साधणार आहोत शून्यातून यशाच्या शिखरापर्यंतचा त्यांचा प्रवास थरारक करणारा असा आहे रहिमतपूरसारख्या खेड्यातून आज देशामध्ये विविध क्षेत्रामध्ये कार्यरत असणारे भारत विकास ग्रुपचे हनुमंत गायकवाड सर आपल्याबरोबर गप्पा मानणार आहेत सर नमस्कार 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 दिगंबरजी सर आपल्या प्रवासाची सुरुवात नेमकी कशी झाली डिप्लोमाला दहावीला चांगले मार्क पडले पुण्यात बाय दहाच्या खोलीत राहत होतो वडिलांची इच्छा होती की आय एस व्हावं पण फायनान्शियली आम्ही तितकं चांगलं नव्हतो मग दहावीनंतर मी गव्हर्मेंट पॉलिटेक्निकला ॲडमिशन घेतलं की तीन वर्षात पैसे कमवायला चालू करेल दुर्दैवानं दुसऱ्या वर्षी वडिलांचं निधन झालं ते अठरा मी अठरा वर्षाचा होतो वडील माझे पंचेचाळीस वर्षाचे होते त्यांची आय एस सी इच्छा पूर्ण करण्यासाठी मी म्हटलं आईला मला इंजिनिअरिंग कंप्लीट केलं पाहिजे मग पुण्यात व्ही आय टीला ॲडमिशन घेतलं आणि रोज बेचाळीस किलोमीटर सायकलिंगवरनं जायला लागलो ज्या आमस्वशा बाटल्या विकल्या पेंटिंगची कामं केली डिप्लोमाचे क्लासेस घेतले वडिलांच्या निधनानंतर एक वडिलांनी कपडे पुण्यात कॅम्पात टेलरकडे शिलाय टाकले होते आई म्हटली दादा नाही राहिले पण कपडे घेऊन ये तर कपडे घेऊन घरी आलो अडीचशे रुपये त्यावेळेला शिलाई देऊन आणि त्या रात्री खूप विचार केला की माणूस सगळंच इथं सोडून जातो बरोबर काहीच येत नाही तर माझ्या मित्रांशी सेकंडरी इंजिनला असताना मी चर्चा केली की आपण सामाजिक काम करू सामाजिक कामावर यासाठी संस्था पाहिजे मग संस्थेनं नाव काय ठेवायचं mm. छत्रपती शिवाजी आणि स्वामी विवेकानंद माझे आदर्श आहेत चौथीत असल्यापासून mm. छत्रपती आणि स्वामी विवेकानंद आठवीत असल्यापासून तर मित्रांशी चर्चा केली की संस्थेनं नाव काय ठेवायचं तर त्यांनी सांगितलं की वेगवेगळ्या नावं घेतली आम्ही फायनली मी नाव सिलेक्ट लग केलं की भारत विकास प्रतिष्ठान लोगो काढला भारताला नकाशा मागं सूर्य आणि मध्ये एक पणटी माझ्याकडे सायकलचं सीट कव्हर बदलायला पैसे नव्हते पण विचार होता की भारताच्या विकासासाठी काम करायचं अनेक कष्टातनं इंजिनिअरिंग कम्प्लीट झालं आईने खूप कष्ट घेतले भावानी खूप साथ दिली आणि टेलकोत नोकरीला लागलो ग्रॅज्युएट ट्रेनिंग म्हणून चौऱ्याण्णव साली मला साडेसहा हजार रुपये पगार असताना मी कंपनीचे दोन कोटी वाचवले माझ्या व्हाईस प्रेसिडेंटने मला बोलवून विचारलं की तुला डबल प्रमोशन पाहिजे डबल इनक्रीमेंट पाहिजे वॉट यू एक्सपेक्ट फ्रॉम द कंपनी मी म्हटलं की मी आनंदी आहे माझ्या कामामध्ये खुश आहे पण माझे बालपणीचे मित्र माझ्याकडे नोकरी मागायला येतात त्यांना कंपनीत काहीतरी काम द्या ते म्हटले काय काम करतील म्हटलं साहेब हेल्परचं काम करतील इकडून तिकडं जॉब उचलून ठेवायचं ते म्हणले हेल्परचं काम नाही आहे पण हाऊसकीपिंग करतील का म्हटलं हो ते म्हणले तुमची कुठली संस्था आहे का कारण तू एम्प्लॉई आहेस म्हटलं साहेब मी कॉलेजमध्ये असताना भारत विकास प्रतिष्ठान काढलं आहे आणि hmm. बावीस मे सत्त्याण्णवला आठ लोकांनी आम्ही बी व्हीचं काम चालू केलं स्वच्छतेचं टाटा मोटसमुळे hmm. भारत विकास प्रतिष्ठानच्या नावाने पहिल्या महिन्याचं बिल होतं बारा हजार नऊ रुपये पहिल्या वर्षी आठ लाख टर्नवर झाला hmm. मग तीस लाख झाला नव्याण्णव सुद्धा लग्न झालं वैशालीबरोबर ती hmm. एम कॉम एम एम एस आय सी डब्ल्यू आहे मी तिला एक महिन्याने म्हटलं की मला नोकरी सोडायची व्यवसाय करायचे ती भांडली माझ्यावर मला म्हटलं की तुम्ही कुठला व्यवसाय करणार म्हटलं हाऊसकीपिंग म्हणजे काय असतं म्हटलं तू घर झाडते मी कंपनी झाडतो मग में एक महिन्याने ती मला परमिशन दिली मग आईला विचारलं आई रागावली आई म्हटली आत्ताच लग्न झालं आमच्या घरात सात पिढे एकच मुलगा आहे वडील एकटे आजोबा एकटे पणजोबा ऐकते मला दाखटा भाऊ आहेत आत्तात्रे पण अशी भावकी नाही आहे आम्हाला आई म्हटली भावकी नाही कसं करशील काय करशील वडलोपारची दोनच एकर जमीन आहे आमची ती पण जिरायत आहे मग आईडं दहा एक लाख रुपये साठले होते तीन चार वर्षाचे मी आमच्या गावी रहमतपूरला कृष्णा नदीच्या काठी सात एकर जमीन बागायत जमीन विकत घेतली गाडी विकत घेतली आईला दाखवलं आई म्हणली ठीक आहे आता सोडतो नोकरी आणि मग दोन हजार नोव्हेंबरला मी नोकरी सोडली आणि दोन हजार एकला ला पूर्ण वेळ जानेवारीपासून पूर्ण वेळ बीवीचं काम चालू केलं पहिली शाखा छत्रपतींची चे आदर्श घेऊन पुण्याबाहेर बेंगलोरला काढली बरोबर तिथं काही कामं मिळाली मग चेन्नईला काढली मग हैदराबादला काढली त्यावेळेला बऱ्याच ठिकाणी अपमान व्हायचं हे अपमान तुमच्या अनेक वेळा झाले तुम्ही अपयश अपमान ही पचवण्याची सवय तुम्हाला लहानपणापासून लागली हा हे पहिल्यापासूनच लागेल कसं आहे की जोपर्यंत समोरच्या माणसाला तुमचं मोठेपण कळत नाही तोपर्यंत अपमान होतो बरोबर ज्या दिवशी कळतं त्या दिवशी डोक्यावर घेतात तेव्हा आपल्याला बजवायचं असतं आपण की अपमान केल्यामुळे त्यांनी आपल्याला ओळखलं नाही बरोबर ज्या दिवशी ओळखेल त्या दिवशी तो रिस्पेक्ट करेल तर त्यावेळेला मी म्हणायचो की विचार करायचो की मला दिल्लीला पार्लमेंट आहे त्याचं काम मिळालं तर लोक रिस्पेक्ट करतील विवेकानंदांचं एक पुस, पुस्तक आहे मन आणि त्याची शक्ती ते त्या अनेक वेळा वाचलं आणि आपण ठरवू तशा गोष्टी घडतात असे हजारो प्रसंग माझ्या आयुष्यात घडलेले आहेत फक्त त्या ठरवण्यामध्ये मनाच्या इच्छाशक्तीमध्ये प्रामाणिकपणा खूप महत्वाचा असतो की किती प्रामाणिकपणे तुम्ही भावनेने ते ठरवताय मी ठरवलं की, की दिल्लीला पार्लमेंटचं काम मला वेळाल रिस्पेक तर रिस्पेक्ट करतील लोक आदरणीय प्रधानमंत्री राहतात राष्ट्रपती राहतात मला सांगायला अभिमान वाटतो की पार्लमेंटचं काम एक मार्च दोन हजार तीन बीजेला मिळालं ते असतं काय गेले वीस वर्ष चालू आहे त्यानंतर आदरणीय पंतप्रधानांच्या घरचं काम मिळालं मग राष्ट्रपती भवनचं काम मिळालं मग सुप्रीम कोर्टचं काम मिळालं मग टाटा मोटर्सच्या सगळ्या प्लांटचं काम मिळालं वोक्स मिळालं हुंडायचं मिळालं क्वालिटी गुणवत्ता हे सगळ्यात महत्वाचं आहे मी कुठल्याही कामामध्ये बरं असून चालत नाही चांगला असून चालत नाही उत्तम असूनही चालत नाही सर्वोत्तम व्हायला लागतं आणि मला माझ्या टीमचा माझ्या सहकाऱ्यांचा खूप अभिमान आहे मी एक वाक्य विवेकानंदांचं जेव्हा दशदिशा निराशेच्या अंधकाराने भरून गेल्या होत्या तेव्हा मी म्हणत होतो झुंजा झुंजत पुढे चला आज किंचित उजळला असेल सूर्यप्रकाश तरी झुंजा झुंजत पुढे चला हे एक वाक्य की रोज लढायला लागतं स्वरूप बदलत राहतं पण कष्ट करायला पर्याय नाही स्मार्ट वर्क करायला पर्याय नाही आणि मन आणि त्याची शक्ती तुम्ही ज्या गोष्टी ठरवाल त्याश्या गोष्टी घडतात असं होत गेलं वडलांनी तुम्ही काय ठरवलं होत सांगलं ना वडिलांची इच्छा होती की मी आय एस ऑफिसर व्हावं पण कधी बसलोच नाही परीक्षेला पण पर आज अनेक मित्र आहेत माझे आय एस मध्ये आहेत आय पी एस मध्ये आहेत आय आर एस मध्ये आहेत दिल्ली मसुरीला जे आय एस अकॅडमीचं काम आहे ते देखील बीव्हीजीकडेच आहे एक गोष्ट घेतली की सर्व्हिसेस हाऊसकीपिंग चालू केलं मग त्यात मेकॅनइज हाऊसकीपिंग आणलं लँडस्केपिंग गार्डनिंग ऍड केलं इलेक्ट्रिकल मेंटेनन्स ऍड केलं असं एक एक, -एक, -एक, -एक सर्व्हिस क्षेत्र ऍड करत गेलो आणि भारतात हो आम्ही जवळपास पंधराशे ठिकाणी आम्ही काम करतो बावीस एअरपोर्टचं मेंटेनन्सचं काम मुंबई एअरपोर्ट पुणे एअरपोर्ट चेन्नई अहमदाबाद लखनौ जयपूर गुवाहाटी अशा सगळे मेजर एअरपोर्ट बी जिकडे आहेत त्यानंतर राज्य शासनाच्या वतीनं एकशे आठ अँब्युलन्स सेवेचं काम आम्ही महाराष्ट्रात करतो पण ते थोडस वेगळ्या पद्धतीने करतो एक सेवाभाव ठेवून त्यात काम करतो आता किती त्या एकोण नऊशे सदतीस अँब्युलन्स आहेत आणि त्याने महाराष्ट्रातील जनतेला राज्य सरकारच्या वतीनं आम्ही हे काम करतो पण ह्याच्यामध्ये जवळपास चौऱ्याऐंशी लाख लोकांना यात मदत झालेली आहे आतापर्यंत त्याच्यामध्ये चाळीस एक हजार मुलांचा जन्म अँब्युलन्स मध्ये झालेला आहे कोरोना काळामध्ये ज्या वेळेला सगळं जग पहिल्या वे मध्ये घरी होतं आणि दहा टक्के सरकारी कार्यालय चालत होती त्यावेळेला आम्ही सरकारच्या वतीनं सत्त्याण्णव टक्के आप टाईम ठेवला होता एकही अँब्युलन्स महाराष्ट्रात आम्ही आमचे जे माझे कामगार आहेत माझे सहकारी आहेत त्यांचे घरचे त्यांना सांगत होते बाळ तुला करून तू देवाघरी जाशील त्रास होईल हे होईल ते होईल मी गावोगाव मिटिंग घेतलं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि माझ्या टीमचा मला खरंच मनापासून अभिमान आहे की त्यांना मी म्हंटल की युद्ध असेल तेव्हा गोळी लागेल म्हणून सैनिक माघारी येत नाही तो लढतो हे मानवतेच्या विरुद्ध युद्ध आहे आपण लढलं पाहिजे आपण लोकांना मदत केली पाहिजे आणि मला सांगायला अभिमान आहे की सगळ्या टीमनी माझं ऐकलं आणि सत्त्याण्णव टक्के टाईम ठेवून आम्ही महाराष्ट्रात ही सेवा दिली लोकांना आठ लाखापेक्षा जास्त करोना बाधित रुग्णांना ही सेवा दिली आहे राज्य सरकार बीवीजीने सेवा दिली आणि त्याचा खूप लोकांना फायदा झाला आणि एक एक नंतर आम्ही मध्य मध्ये डायल हंड्रेडचं काम करतो तिथं पोलिसांच्या एक हजार गाड्या बीवीजीच्या मालकीच्या आहेत आणि तिथे आतापर्यंत आम्ही दीड कोटी लोकांना मदत केली आहे असं एक एक अनेक एक, एक, एक मंदिरांमध्ये आम्ही काम करतो शिर्डी साईबाबा मंदिराचं काम केलं बावीस तेवीस वर्ष आमच्याकडे सोमनाथ द्वारका सरांसोबतची चर्चा अशीच सुरू राहील यानंतर घेऊया आपण छोटीशी विश्रांती नमस्कार असे घडलो आम्ही या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत सर लहानपणी रेल्वे स्टेशनला आपल्याला आंबे विकावे लागले नेमके ते कशामुळे विकावे लागले आंबे असायचे पैशाची गरज असायची म्हणून आंबे विकायचे राष्ट्रपती भवन पंतप्रधान कार्यालयात आपण कधी सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये जाऊन या मोठ्या एवढ्या संस्थांमध्ये आपण काम करल असं कधी वाटलं होतं नाही ज्यावेळेला काम चालू केलं त्यावेळेला वाटायला लागलं की तिथं कोणीतरी क्लीन करतच असेल मग त्याचं काम आपल्याला मिळालं बरोबर लोक रिस्पेक्ट करतील आणि ते ठरवलं मनात ठरवलं होतं ते प्रत्यक्षात आलं आपण आता कुठं कुठं काम करतो नेमकं मोठ्या मोठ्या ह्याच्यामध्ये आज आपण बीवी जी पार्लमेंटचं काम आहे आपल्याकडे राष्ट्रपती भवनचं काम बीविच आहे आदरणीय पंतप्रधानांच्या घराचं आणि ऑफिसचं काम आहे सुप्रीम कोर्टचं काम बीवि आहे बावीस एअरपोर्टचं काम बीवि आहे अनेक मंदिरांचं आहे टाटा मोटर्सचे प्लांट्स आहेत बुक्स वॅगन फियाट हुंडाई महिंद्रा आय टी सी अशा अनेक ठिकाणी आज एकूण आम्ही कालच लिस्ट काढली आम्ही भारतात एकूण पंधराशे ठिकाणी बीवी जी सेवा द्यायचं काम करते बापरे पहिल्या कामाची सुरुवात आता अमेरिकेत चालू केली आम्ही मागच्या वर्षीपासून अमेरिकेत चालू केली आणि तिकडे काही शे लोक आता बीवजी मध्ये बीवजी अमेरिकेमध्ये काम करतात अमेरिकेतल्या लोकांना पण आपण रोजगार देणार दे। दिला दिला तर आपण आरोग्य क्षेत्रात फार मोठं काम करता अम्ब्युलन्स असतील नवनवीन संशोधन असेल ते नेमकं काय सुरू आहे आरोग्याच्या आधी थोडं शेतीकडे जातो दोन हजार बारा साली वैशिष्टी घर बांधलं आणि घर बांधल्यानंतर मग देवाला मी प्रार्थना त्यावे मी चाळीस वर्ष होतो आता पन्नासीत आलंय देवा खूप दिलं वीस वर्ष दहा दहाच्या खोलीत काढली आता एवढं मोठं सहा बेडरूमचं घर झालं आता नेमकं काय करायचं तर म्हटलं आता शेतकऱ्यासाठी काम करायचं मग शेतकऱ्यांच्या प्रश्नांची माहिती घेतली की खर्च वाढलेत उत्पन्न कमी झालंय ईड कमी झालंय उत्पादन कमी झालंय तर त्याच्यावरती मग वेगवेगळ्या संशोधकांशी बोलायला चालू केलं आणि बी कृषी तंत्रज्ञान आम्ही विकसित केलं शंभर टक्के ऑर्गॅनिक प्रॉडक्ट वापरून खर्च कमी करून आपण शेतकऱ्याचं उत्पादन मिनिमम तीस टक्के ते दोनशे टक्के एका सीझन मध्ये वाढवतो याच्या वा। दहा एक हजार ट्रायल घेतल्या जवळपास तीस एक विद्यापीठांमध्ये याच्या ट्रायल घेतल्या आणि हे सिद्ध करून दाखवलं की आमचं सा पेस्टिसाईड आहे हर्बल ते बी पिऊन दाखवतो बरोबर मग किडींच्यावरती मारा म्हणतो किड दहा मिनिटात मरते हे भारतामध्ये काय झालं की सत्तर टक्के औषधांच्या ऐवजी एकच औषध ह्याचं ब्रँडिंग किंवा मार्केटिंग करायला मी थोडं कमी पडलो सांगायला अभिमान वाटतो की पुढच्या तीन महिन्यामध्ये आमचे हे ऍग्रीकल्चर प्रोडक्ट अमेरिकेत लाँच होत आहेत वा अमेरिकेमध्ये पुढच्या तीन महिन्यात त्याच्या सगळ्या परमिशन्स मिळून अमेरिकेत हे प्रोडक्ट लॉन्च होतील तर असं शेतीमध्ये काम चालू केलं मग गाई मशीनमध्ये काम चालू केलं भाकड गायी मशीनचा प्रश्न खूप मोठा आहे ग्रामीण भागा ग्रामीण भागामध्ये दोन दोन वर्ष एखादी गाय किंवा म्हैस प्रेग्नंट होत नाही आम्ही म्हणतो की अशा दहा गायी मशी मला द्या आणि त्या दहा गायी मशी आम्ही हर्बल ऑर्गॅनिक पद्धतीने तीन महिन्यामध्ये में साठ टक्के म्हणजे जर दोन लाख रुपये गायीवरती खर्च झालाय तिथं फक्त हजार रुपयामध्ये आम्ही त्या इन्फर्टाईल गायीला भाकड गायला दुप्त करून दाखवतो तीन महिन्यामध्ये ती गाब राहते असं काम चालू केलं त्यात शेतकऱ्यांशी काम जेव्हा चालू केलं तेव्हा शेतकऱ्यांच्या आरोग्याचे प्रश्न लक्षात आले की कोणाच्या घरात जर कॅन्सर झाला तर अख्खं घरदार उद्ध्वस्त होतं म्हणजे तीन पिढ्या नष्ट होतात कोल्हापूरला मी महाराष्ट्रात तीनशेपेक्षा जास्त जाहीर कार्यक्रम केले की माती परीक्षण करणं शेतीचं खूप महत्वाचं आहे पाणी पण तपासणं खूप महत्वाचं आहे माती परीक्षण करा पाणी परीक्षण करा आणि आमचे बीवीचे प्रॉडक्ट जर वापरले तर खर्च कमी होऊन उत्पादन वाढतं बरोबर क्वालिटी वाढते यील्ड वाढतं आणि नॅनोटेक्नचा वापर करून औषधं नॅनोमध्ये कन्वर्ट करतो आणि बेस्ट अवेलेबल केमिकल ड्रग बरोबर कंपेरिजन करून त्याची तपासणी करतो मला सांगायला अभिमान आहे की आत्ताच चा आमच्या औषधाची कॅन्सरच्या औषध ट्रायल आम्ही अमेरिकेच्या येल युनिव्हर्सिटीमध्ये केली जी जगातल्या टॉप मध्ये युनिव्हर्सिटी आहे आणि तिथं ब्रेस्ट कॅन्सर आणि कोलोन कॅन्सरवरती आपण ही टेस्ट केली आणि चोवीस तासामध्ये कॅन्सर सेलची डेथ होते हे तिथं सप्रमाण सिद्ध झालंय कोविडच्या काळात पण तुम्ही काहीतरी बनवलं कोविड साठी नाही इम्युनिटीचं औषध आहे त्यांनी कोविड सारख्या आजारामध्ये चार ते पाच दिवसांमध्ये लोक बरे झाले तीन लाख लोकांना आम्ही ते औषध दिलं आणि चार ते सात दिवसात ज्याला कोमॉर्बिलिटी होती ती लोक सात दिवसात झाली काय आपण मार्केटिंग म्हणत नाही पण हे खूप संशोधनानंतर एव्हिडन्स बेस्ड स्टडीज करून आपली ही औषधं तयार झाली आणि खूप आता त्याची संशोधन सगळ्या औषधांचं अमेरिकेत करतोय आपल्याकडे कॅट्रेकचं औषध तयार झालं मी कधीही माझं यशापयश पैशात मोजत नाही की आपला आला एक जन्म झाला आपण इन्स्ट्रुमेंट आहे वी आर इन्स्ट्रुमेंट ऑफ गॉड बरोबर कारण पृथ्वी तलावरती अनेक पक्षी आहेत प्राणी आहेत प्रत्येकाला स्वतःसाठी जगायचं कळतं बरोबर माणसाला बुद्धी दिलेली आहे त्यामुळे मी म्हणतो की आपल्याला देवाने जन्म दिला काहीतरी करण्यासाठी दिलेला आहे आपल्याला दुसऱ्यासाठी करता आलं पाहिजे मी ठरवलं की दहा कोटी लोकांच्या परिवर्तन करायला मदत करायची हे माझ्या आयुष्याचं मी ध्येय ठरवलं शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये पण परिवर्तन करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची औषधं तयार केली त्याबद्दल थोडं सांगा आणि फूड पार्क जे सुरू केलं सातारामध्ये तिथं नेमकं काय सुरू ते पण सांगा शेतकऱ्यांसाठी जे मग मी सांगितलं की आज उसाचं प्रमाण महाराष्ट्रामध्ये मध्ये एव्हरेज तीस टन आहे बरोबर ते जर शंभर टन न्यायचं असेल तर ते काय करायला लागेल त्याला ऑर्गेनिक कार्बन जो जमिनीमध्ये पॉईंट तीन झालाय तो एक टक्का केल्याशिवाय होणार ऑर्गॅनिक कार्बन कसा वाढेल तर तुम्ही शेणखत कुजलेल टाका पालव टाका तर होतो किंवा आम्ही कार्बन प्लस नावाचं एक आमचं प्रोडक्ट आणले जे एकरी फक्त पाच रुपये खर्च येतो पण पॉईंट चा पॉईंट फायव्ह होतो ऑर्गॅनिक कार्बन नंतर पॉईंट सेव्हन होतो मग एक टक्का होतो तीन वर्षामध्ये जिथं जिथे चाळीस टन ऊस होतो त्या चाळीस टनचा ऊस आपण तीन वर्षामध्ये शंभर टनाला जाऊ शकतो उत्पादन क्षमता वाढते उत्पादन क्षमता वाढते क्वालिटी वाढते ब्रिक्स लेवल वाढते वा असं सगळं होतं आणि ह्याचा सगळ्याचा वापर करून जवळपास एक लाखभर शेतकरी आता आमच्याशी जोडले गेलेत आणि ह्या माध्यमात जे बघतायत माझा असा अजिबात अठ्ठाहास नाही की आग्रह नाही आहे तुम्ही तुमची एक एकर शेती असेल दहा एकर असेल अर्धा एकर पाच गुंठ्याला वापरून बघा स्वतः डोळ्यांनी फरक बघा सात दिवसात फरक दिसतो सात दिवसात आणि त्याच्यात जोडून मग पुढे आम्ही सातारला मेगा फूड पार्क काढले की त्याच्यामध्ये जवळपास सत्तर एकर जागेवरती अशी तीन हजार टनाचं कोल्ड स्टोरेज आहे पल्पिंग लाईन आहे पॅकेजिंग लाईन आहे सगळ्या फॅस म्हणजे एमआरडीसी मध्ये रस्ता लाईट पाणी तुम्हाला मिळते मेगा फूड पार्कमध्ये ज्याला फूड इंडस्ट्रीमध्ये काम करायचं त्याला कोल्ड स्टोरेज स्वतःच करता येत नाही त्याला बॉयलर तो स्वतःचा करू शकत नाही क्वालिटी लॅबची दीड कोटीची इक्विपमेंट घेऊ शकत नाही ज्यांना फूड प्रोसेसिंगमध्ये काम करायचं त्यांची एमआरडीसी ही आम्ही सातारा केली तर आमचेही स्वतःची काही प्रकल्प आहेत त्याच्यामध्ये आम्ही मसाले तयार करतो सॉसेस uh, करतो जॅम सॉस जेलीज करतो ज्या बाटल्या मी विकायचो त्यात आम्ही तयार करतो आता त्यातनंही आम्ही एक्सपोर्ट करतोय भारताबाहेर फूड प्रोडक्ट म्हणजे शेतकऱ्याचा रॉ मटेरियल आता तुम्ही बघितलं असेल परवा कांद्याचे भाव गडगडले लोकांनी हो। पंचवीस पैसे किलोने कांदा विकला तो जर प्रोसेस केला तर त्याचा भाव वीस रुपये किलो होऊ शकतो चांगले पैसे मिळतात तर आपल्याकडे प्रोसेसिंग फॅटिलिटी कमी आहेत टमाटे खूप झाले की फेकून देतात लोक रस्त्यावरती त्याचीच प्युरी बनवली तर आपण साठ रुपये ची एक बाटली घेतो साठ रुपयाची बरोबर आहे एक किलोची बाटली साठ रुपयाला घेतो आपण आणि लोक फेकून देतात तर प्रोसेसिंग फॅसिलिटी जर वाढल्या शेतकऱ्यांना चांगलं मार्केट चांगला त्याला भाव मिळू शकतो सरांबरोबरची चर्चा आपण अशीच सुरू ठेवूयात यानंतर घेऊया एक छोटीशी विश्रांती नमस्कार असे घडलो आम्ही या कार्यक्रमात आपण चर्चा करतोय गायकवाड सरांशी सर सोलर इंडस्ट्री मध्ये पण खूप चांगलं काम करतात त्याबद्दल मध्ये आम्ही बीवीच्या आम्ही स्पेनच्या एका कंपनीवर टायप केलाय आणि पाचशे मेगावॉट चा सोलर पॉवर प्लांट मॅन्युफॅक्चरिंग लाईन आम्ही मध्ये टाकतोय काम चालू झालंय मागच्या वर्षी आम्ही दोनशे मेगावॉटचं इरेक्शन कम्प्लीट केलं यावर्षी दोनशे मेगावॉट ची काम आहे बीवीजी न्यूक्लियर म्हणून आमची एक कंपनी त्याच्यामध्ये आम्ही न्यूक्लिअर मध्ये अणूचा वापर शांतीचा आमचे डॉक्टर विवेक येळगावकर म्हणून आहेत ते बीबीजी न्यूक्लिअरचं काम बघतात आणि त्यांनी अनेक अशी अप्लिकेशन तयार केलेली आहेत ज्याने लोकांना आणि समाजाला फायदा पाण्याच्या पाईपलाईनचं लिकेज आपल्याला कळत नाही ते आपण एक्झॅक्ट सांगतो धरणांचं लिकेज आपण एक्झॅक्ट सांगू शकतो रिफायनरीमध्ये मोठे मोठे टावर असतात त्याच्यामध्ये काही बिघडलं तर त्याचा आपण एक्स रे काढल्यासारखा एक्स रे काढतो अशी अनेक ऍप्लिकेशन ही येळगावकर साहेबांनी तयार केली डॉक्टर पवन सिंग आमच्या बीवजी लाईफ सायन्सेसचं काम बघतात ती खूप जबरदस्त माणूस आहे माझ्याकडे पवन सिंग आमच्या डॉक्टर पवन सिंग लाईफ सायन्सचं बघतात आणि पंकज धिंगरा आमचं सोलरचं काम बघतात टीम खूप माझी सॉलिड आहे मला काय बघायची गरज फार बघायला लागत नाही मोटिवेटेड टीमला ठेवलं की ती टीम काम करतात मोटिवेट ठेवत असताना तुम्ही अनेक क्षेत्रामध्ये काम करता शेती इंडस्ट्री असेल आरोग्य असेल सर्व्हिसिंग इंडस्ट्री असेल नेमकं बीवूजीच्या एस चा काय बीव्ही चा यशाची युएसपी म्हणजे नेमकी अडचण ओळखायची आणि त्याच्यावरती अफोर्डेबल म्हणजे किफायतशीर अफोर्डेबल सस्टेनेबल आणि स्केलेबल सोल्युशन काढायचं वा। कीटकनाशकांना वापरायला दहा कीटकनाशक वापराव लागतात त्याच्यावरती आम्ही एक काढलं जिथं सतरा अठरा हजार रुपयाचं औषध वापरायला लागतं तिथे आम्ही दोन हजार रुपयात देतो ते स्केलेबल आहे सस्टेनेबल आहे बरोबर आम्ही कायम बनवू शकतो आरोग्याचे प्रश्न मी हात घातला मी कधी कुणाशी स्पर्धा करत नाही बरोबर कुणाशी कंपॅरिझन करत नाही की इतक्या मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत आपल्याला कसं जमेल काय जमेल मी म्हणतो की आपण इतकं वेगळं काम करायचं की ते लहानपणी माझ्या वडील मला गाणं सांगायचे की एका तळ्यात होती बदके पिल्ले सुरू कुरुप होते कुरुप वेडे पिल्लू तयात आहे तो राजहंस एक किती माणसं असली काय असली आपण आपण वेगळं पण आपलं टिकायचं जपायचं आणि त्याप्रमाणे काम केलं की काम होतात त्यामुळे तोच युएसपी की युनिकनेस हाच युएसपी आता तुम्ही एवढा युनिकनेस जपला अनेकांना रोजगार दिले हजारो लाखो तरुण तुमच्या बरोबर काम करतात नेमकं मग तुमचं स्वप्न काय माझं स्वप्न मी मागा सांगितलं तसं की मला वाटतं की माझा जन्म काहीतरी करण्यासाठी झालाय काहीतरी आपण इन्स्ट्रुमेंट आहोत परमेश्वराचे ऑफ बार। गॉड ही भावना माझ्या डोक्यात कायम आहे आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं की विवेकानंदांनी कुठेतरी सांगितलं की मला शंभर युवकांची गरज आहे बार। मी त्यातला एक स्वतःला समजतो जमेल तेवढं झेपेल तेवढं भारत विकासाचं काम करतो माई कधी कुणावरती टीका करत नाही कोणी कारण प्रत्येकानं जनतेनं काय करायचं द्यायचा प्रश्न आहे मला काय जमतो मी काय करू शकतो माझा फोकस त्याच्यावरती असतो आणि जमेल तेवढं आणि झेपेल तेवढं भारत विकासाचं काम करतो आता विश्व विकासाचं काम करायचं एक ध्यास घेतला की आता भारताबाहेर जाऊन जगभरात काम करायचंय त्या दृष्टिकोनात आता प्लॅन चालू केलाय आणि परमेश्वराची इच्छा आहे डेस्टिनी ठरलेली असते आपण फक्त चालायचं असतं पण ते चालताना पूर्ण फोकस करून आपल्या प्रयत्नात कधी कसूर ठेवायची नाही माझे वडील मला म्हणायचे अभ्यास करताना तू कमी पडू नको मी ते म्हणतो की कष्ट करताना कमी पडायचं नाही आपण काय म्हणतो कष्ट न करता जागेवर मिळालं पाहिजे तसं होत नाही मी माझ्या तरुण मित्रांना हेच सांगेन की तुम्हाला आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर कष्ट एक तर व्हिजन ठेवा हे प्रॉब्लेम आयडेंटीफाय करा त्याच्यावरती सोल्युशन हुडका बरोबर जे सोल्युशन अफोर्डेबल असेल स्केलेबल असेल आणि सस्टेनेबल असेल असं सोल्युशन बघा चांगली टीम असली तुमच्याबरोबर टीम असली की काम होतं आणि मग पळा म्हणायचं लढ म्हणा आणि लोक पळत राहतात हनुमान सरांचं समाधान कशात असतं नेमकं माझं समाधान काय मला आनंद मिळतो रोज झोपताना पडलं की दीड मिनिटात झोप लागते दीड मिनिटात कुठली गोळी घ्यायला लागत नाही बाकीचं कुठलं औषध लागत नाही <laughs> पडलं की झोप लागते बरोबर तर हेच आनंदाचं आयुष्य दोन मुली आहेत माझ्या आदिती आर्या दोन्ही अमेरिकेत असतात बरोबर दोघींनी मला सांगितलं एक जनरल त्या होत्या की पप्पा हे सगळं कुणासाठी करता म्हणलं तुमच्यासाठी नाही करत त्यांनी मला सांगितलं आम्हाला काही नको मग त्या दिवशी आम्ही ठरवलं की जे काही आपण कमवू त्यातलं मिनिमम नव्वद टक्के समाजासाठी खर्च करायचं आईला विचारलं बायकोला विचारलं झालं गेलं तर अठ्ठ्याण्णव टक्के समाजासाठी खर्च करायचं असा एक संकल्प घेतलाय आणि अमेरिकेत आता काम चालू केलंय उद्या परवा मी मलेशियाला चालू आहे मलेशियात एक मोठं काम मिळतंय जग ही संधी आहे बरोबर आहे ब्रिटिश सोळाव्या शतकात भारतात आली तो विजन आपण घेतला पाहिजे जा। अहमदपूर सारख्या गावात जन्माला येऊन तुम्ही जगाला संधी मानल अशा अनेक खेड्यापाड्यातून तरुण आयुष्याचं संधीचं सोहनं करण्यासाठी प्रयत्न करत असतात परंतु त्यांना अनेक अडचणी येतात या अडचणीवर मात करून तुमच्यासारखं संधीचं पहिलं तर प्रॉब्लेम आयडेंटीफाय करायचं की जसं शेतीचा प्रॉब्लेम आयडेंटिफाय खर्च वाढलेत खर्च कसे कर कमी करता येईल त्याच्यावरती मी काम चालू केलं बरोबर सोल्युशन मिळालं कॅन्सर तुम्हाला सांगितलं कॅन्सर झालं की पंचवीस तीस लाख रुपये खर्च होतात त्याच्यावरती आम्ही सोल्युशन केलं तो प्रश्न उडकला त्याचं सोल्युशन उडकलं तसंच माझ्या मित्रांनी प्रश्न बघावा त्याचं सोल्युशन बघावं जे अफोर्डेबल असेल स्केलेबल असेल सस्टेनेबल असेल टीम असावी सुरुवाती काळात अपमान होतात त्या अपमान सहनकारी ताकद ठेवायची आपण हिराय हे स्वतःला बजवत ठेवायचं ज्या दिवशी जग ओळखेल त्या दिवशी ते खांद्यावर घेईल पण तोपर्यंत ते घेणार तो नाही बरोबर आहे जगामध्ये फसवे खोटं बोलणारे अनेक लोक असतात बरोबर आहे त्याच्यामुळे जग पहिल्या दिवशी तुम्हाला डोक्यावर घेत नाही पण ज्या दिवशी तुमची सिद्धता कळेल त्या दिवशी डोक्यावर घेईल त्यामुळे निराश न होता सातत्यानं काम करत राहणं आणि कुठलंही काम करत असताना बरं असून चालत नाही चांगलं असून चालत नाही उत्तम असूनही चालत नाही सर्वोत्तम व्हायचा ध्यास घेणं तो ध्यास जर घेतला आणि जग ही बाजारपेठ म्हणून बघितलं पाहिजे मी विचार करतो की बीयूजी पुढच्या दहा वर्षामध्ये किमान शंभर देशात असेल वा शंभर देशात बीयूजी असेल तर आणि मी जर स्वप्न बघतो मी माझ्याकडे काहीच नव्हतं काहीच नव्हतं सायकलचं सीट करून बांधलेले पैसे नव्हते त्याला विचार करतो भारत विकास आताच बऱ्यापैकी चांगलं झाला तर म्हणतात जगात जाऊन काम करूया जर्मनीत जाऊन काम करू इंग्लंड जाऊन काम करू तायवानला काम करू सगळी काम करूया आणि संधी आहेत ना कष्ट करणाऱ्या माणसाला आणि जगात संधी खूप आहेत खूप संधी मायनिंगमध्ये संधी आहेत आफ्रिकेत मायनिंगमध्ये आता परवा माझा संजय बाळा मी शेतीमध्ये मध्ये काम करतो बी मध्ये काम करतो संजय बाळा माझे इश्वी बायोटेकचे माझे पार्टनर आहेत आम्ही आता पंचवीस हजार एकर शेती टांझानियामध्ये घेतोय वा पंचवीस हजार एकर आणि संजय आताच दहा दिवस जाऊन आला जागा बघून आला तर संधी खूप आहेत मित्रांना साठी संधी शोधता आली पाहिजे संधी शोधता आली पाहिजे आयुष्यात नुसतं कष्ट करून चालणार नाही तर आयुष्यातील संधी शोधून त्या संधीच्या मधील प्रश्न शोधून त्या प्रश्नाचं उत्तर शोधणार मध्ये यश दडलेलं असतं हाच संदेश आज आपल्याला त्यांच्या मुलाखतीतून गायकवाड सरांनी दिला नोकरी करण्यापेक्षा नोकरी देणारे बना असंही त्यांनी तरुणांना आवाहन केलं सर आपण या ठिकाणी आलात आपला बहुमूल्य वेळ आम्हाला दिला मनापासून धन्यवाद खूप खूप धन्यवाद थँक्यू